अजय आठवीत शिकणारा मुलगा अत्यंत साधा सरळ आणि सहकार्य वृत्तीचा अभ्यासात जेवढा हुशार तेवढाच खेळातही प्रवीण जसा मैदान गाजवायचा तसा वर्गातल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवायला एका पायावर तयार असायचा त्यामुळे सगळ्यांना तो आपला वाटायचा अगदी शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता शाळेत सहलीचे वारे वाहू लागले तसा अजय कारण त्याला माहित होते सहलीची फी आई भरू शकत नाही घरातली त्याला जाणवत होती त्यामुळे त्याने सहलीचा विषय घरात काढला नाही पण आईला कुठून तरी सहलीचे समजले तिने अजयला सहलीची फी दिली त्याचा आनंद गगनात मावेना तो पहिल्यांदा सहलीला जात होता त्यामुळे त्याच्या डोक्यात सतत सहलीचा विचार डोकावत होता कधी एकदाचा सहलीचा दिवस उजाडतो असे त्याला झाले होते सहलीचा दिवस निश्चित झाला त्याची सहल शनिवारी जाणार होती हे ऐकूनच अजयच्या कपाळावर आठ्या पसरल्या उद्या अजयची सहल जाणार होती त्याने आईला बजावून बजावून सांगितले आई मला सकाळी लवकर उठ नाही तर मला उशीर होईल रात्री त्याला झोप येईना कधी एकदाची सकाळ होते, असे त्याला झाले होते सकाळ झाली अजय उठला स्वतःचे पटपट आवरू लागला तेवढ्यात भिंतीवरची पाल चुक चुकली अजयने पालीकडे पाहिले त्याला कसे तरी झाले स्वतःचे आवरून आईने दिलेला डबा घेऊन तो निघाला घराबाहेर आला आणि त्याला मान जर आडवे गेले परत एकदा त्याचे मन खट्टू झाले आपली सहल नीट पार पडेल का या विचारात अजय शाळेत पोहोचला बस आली होती मुलांमधला उत्साह उस ओसांडून वाहत होता सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाली पाच सहा किलोमीटर प्रवास झाला आणि बसचा टायर पंक्चर झाला